नमस्कार, आपलं दुवे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार, आज दिनांक 28/9/17 ठळक घडामोडी. एक, नरडाणा जवळील जातोडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावाला वंडर सिमेंट कंपनींचा बॉम्ब ब्लास्टिंगमुळे घरे पडून RCCच्या सर्व घरांना मोठमोठे तडे गेले. दिनांक 28/9/17 माननीय जिल्हाधिकारी यांना उपसरपंच व गावकऱ्यांनी दिले निवेदन. माननीय SP कार्यालयात दिनांक 29/9/17 रोजी माननीय SPM रामकुमार सौ चलचित्ररथाचे उद्घाटन झाले. बातमी नंबर 1. नरडाणा गावापासून 7 किलोमीटर अंतरावर जातोडा हे खेडेगाव आहे. जातोडाला लागूनच वंडर सिमेंट कंपनीला परवानगी नसताना रोज कंपनीचे काम सुरू असते. कंपनीचे ग्रेडर मशीन हे तिथेच आहे. या कंपनीने गावठाण जागेवर अतिक्रमण करून मोठमोठे ब्लास्टिंग करत आहे. यामुळे या ठिकाणी मोठे प्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम मुख्य प्राण्यांना व सर्व तेथील रहिवासी यांना रात्रंदिवस सामना करावा लागत आहे. तसेच या मशिनांमुळे गावातील पाणी दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे. याबाबत शासनाकडे वारंवार तक्रार देत आहोत, परंतु कोणीच लक्ष देत नाही आहेत. जर आज निवेदन दिले, 8 दिवसात शासनाने दखल घेतली नाही, तर या परिसरातील सर्व नागरिक माननीय जिल्हाधिकारी सर्वे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास बसणार आहेत. यांची सर्वश्री जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदनाच्या वेळी मुलाखतीत उपसरपंच यांनी सांगितले. निवेदन देताना फकीराम आई, नजीर पटेल, साहेबराव पाटील, फकीर पाटील, वसीम पटेल, अलीम देशमुख, तौफिक पटेल, विजय गायकवाड, युवराज भिल, अकबर पटेल, संजय सोनवणे, भिकन मांग असे अनेक रहिवासी हे निवेदन देताना हजर होते. जातोडे गावाच्या डेप्युटी सरपंच मकसूद पटेल बोलतोय. आम्ही सर्व ग्रामस्थ व आदिवासी अल्पसंख्याक लोक आमच्या गाव सर्व हे वंडर सिमेंट कंपनीमुळे त्रासदायक झाला आहे. व धोकेदायक बॉम्ब ब्लास्टिंग करतायत, त्याच्यामुळे आमचे घरे पडले, काही तडे गेले RCC घरांना. व एवढा जबरदस्त हे झाला आहे का पूर्ण गावात दहशत निर्माण झाली आहे. आणि तरी पण शासन दुर्लक्ष करते, वारंवार तक्रार करून पण शासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आम्ही कारवाई 4-5 दिवसात नाही झाली तर आम्ही उपोषणला बसू व नाही तर आत्मदहन करू. आमची मागणी आहे वंडर सिमेंट कंपनीला कारवाई झालीच पाहिजे, नाही तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व हे प्रदूषण करणारी कंपनी बंद व्हायला पाहिजे. आम्हाला विकासाला अडथळा नाही, फक्त आम्हाला हे जे गाव आहे आमच्या हे वाचवायचं आहे. बातमी नंबर 2. माननीय SP कार्यालयात दिनांक 29/9/17 रोजी या कार्यालयात संध्याकाळी चलचित्ररथाचे उद्घाटन माननीय SPM रामकुमार साहेब यांच्या हातून झाले. हा चलचित्ररथ आधुनिक पद्धतीचा आहे. जनतेतल्या सावधान कशांनासाठी या चलचित्ररथापासून अनेक फायदे होणार आहेत. चेन खेचणे, दंगा फसाद घडविण्याचे प्रयत्न करताना सुद्धा या चलचित्ररथाचा फार मोठा उपयोग होईल. त्या ठिकाणी जे काही वातावरण आहे त्याचे ताबडतोब शूटिंग करून ते जनहित लोकांना दाखवून त्यांच्यावर उपाय होईल, म्हणून हे चल रथ सर्वांसाठी फार उपयुक्त आहे. यावेळी SP साहेब, पानसरे साहेब आणि इतर सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी या उद्घाटनासाठी हजर होते. पोलीस दलाच्या वतीने आम्ही एक मोबाईल डिस्प्ले बँक हे आज उद्घाटन करतोय. या समचित्र रथ कडून नागरिकांना पोलिसांबद्दलची प्रतिमा उचवण्याची कारवाई करणं, पोलीस अवेअरनेस व्हिडिओज दाखवणं, पब्लिकला पोलिसांच्या कामाबद्दलची माहिती देणं आणि त्यांच्याकडून स्वतःचं संरक्षण आणि येण्याचे काळजी बद्दलची माहिती देणं अशी आम्ही एक आयडिया केलेला आहे. तर यांचे वापर चालू असलेले नवरात्र मोहरमच्यापासूनच आम्ही सुरू करणार आहोत.